गोंय गोंयकारांचे, गोंय भांगाराचे, पूण ते भांगार आयज आमकां खूंय तरी दिश्टी पडटा काय? आमच्या गोंयान गोंयकारपण उरलां काय? गोंयची शेतां भाटां न्हंयो पुरोवन काबार केल्यो, आमी गोंयकार म्हणूंक थोडीशी गोंयची गिरेस्कां आमच्या लागीं उरलेली आसा, ती म्हटल्यार थोडी शेतां, थोडे दोंगर, थोड्यो न्हंयो, थोडी कुळागरां, गोंयचे थोडे रेंदेर, गोंयची थोडी शेतां रोवपी शेतकारी, शेतकामत करपी शेतकारां, आनी ते उपरांत काबार जाले जाल्यार आनी गोंयांत गोंयकार पण उरचे ना. आतांची पिळगेन चुन्नां, चारां, कांडां, रिटे हें पळोवंक ना. भिंडाची सोलां खंय तरी चुकून आमकां दिश्टी पडटात, पूण ह्या भुरग्यांनी झाडाक पिकलेली पळोवंक ना. आनी फुडले पिळगेक आंबे, पणस, काजू हेंय पळोवंक मेळचे ना, कारण आमी विचून काडलेले फकत आमची बेपरवा करतात, गोंय गोंयकारांचे उरोंक ना. सद्याक आमचे तियात्र बंद जाल्ले आसात, ना तर म्हाका उगडास जाता आमी पणजेच्यान रिबांदर, उपरांत ओल्ड गोवा, मार्सेल, माड्डोळ, मंगेशी, उपरांत फोणे हे वाटेन येताना जायतो तुमचो गांवचो कोश्टी लोक आपल्या हातांनी भाजीपालो पिकोवन रस्त्याचेर येवन बसताले, ते पळोवंक बरें दिसताले. आनी आमी ते वाटेन वचपाचे आसत जाल्यार तयारी करताले भाजीपालो घेवंक घरा व्हरोंक. सगले भाशेची भाजी थंयसर मेवताली, तवशीं मेवताली, आंबे, पणस, पणसाची साठां थंयसर घेवन विकूंक बसताले. हांव असो घरांत बसून आसतना आयज म्हाका अकस्मात तांचो उगडास आयलो. ह्या वायट वेळार, संवसाराचेर अदृश्ट आयलेल्या काळार तो लोक आपलो भाजीपालो कसो रोयता काय? वो भाजीपालो रोवन रस्त्याचेर घेवन बसतात काय? कितली जाणटी मनशां जायो जुयो थंयसर विकूंक बसताली, ती आसात काय? आयज जे आमी कितें खातात ते सगळे भायले खातात, आनी हाका लागून आमची भलायकी पिड्यार जाल्या, आमची वर्सां उणें जायत वेतात, आमची विदाद उणें जाता, कारण भायल्या जेवणाक लागून भलायकी पिड्यार जाल्या. घरांत रोयलेली ते खायत जाल्यार जिवाक बरें, भलायकी बरी आसता. बेश्टेच म्हाका बसलो आसतना उगडास येवन हांवें चिंतलें वचून तांची भेट घेतलो. केपेंच्यान, सावंडेच्यान वचून, फोणेच्यान वचून, माड्डोळ, मंगेशी, रिबंदर पासून वचून रस्त्यार कोण बसलेले आसा तांकां एक जाप करतलो हें चिंतून हांव घरांतलो भायर सरला. आनीक एक हांवें नोट केला, आमी खंयच्याय शोरुमान गेले जाल्यार, वो आमकां एक गाडी घेवंक जाय, कितें घेवंक जाय जाल्यार, आमी 10-15 लाखाची वस्त 1 रुपया उणें करिनासतना विकती घेता. आमचो स्टेटस दाखयता, आमचें वडपण दाखयता. पूण हो गांवठी लोक जेन्ना आपल्या कश्टांनी हो भाजीपालो पिकयता आनी रस्त्याचेर घेवन विकूंक बसता, तेन्ना तांणी सांगलेली 15 रुपयांची वस्त आमी 10 रुपयांनी मागता, हें बरें काय? हो विचार हांव असोच घरा बसून आसतना म्हज्या मनान आयलो. आनीक बेश्टीच तांची भेट घेवया हांव नको, म्हाका खबर ना कोण मेळत कोण मेळचे नात ते, पूण तांची बेश्टी खबर घेवया हें चिंतून हांव घरांतलो भायर सरला. तर आमी मेळया फुडें. नांव कितें तुजें? नंदी. नंदी, तूं गांवान खंयची? हांगाची? आं, तें नागेशी पडटा. ओके, आनी हो धंदो करपाक लागल्या तूं कितलो तेंप जालो? लग्न जाल्यार 27 वर्सांनी. आनी हें सगळें तुमी रोयताय? तुमी स्वताचें? आनी गिरायक जाता बरें ना म्हणचे तुमी गिरायक तुमकां
आमचे गोयचे लोक वता काय भायले लोक चड वता गोयचे लोक वता न्ही आणि जाता गिरायक बरे सांगत्या पैशान लोक वता काय सांगत्या पैशा वताय न्ही लोक आता तुळशी तुका व्हरपा येताय न्ही बारीक सोदता काय मोठी सोदता चड बारीक कित्याक बरे पडटाय तुळशी बारीक तोश खाल्ल्या न्ही सो हे वखद कशे देव बरें करू नाव कितें तुजे प्रभावती आनी आतां ही फूल विकपाक लागल्या तूं कितलो तेम जालो ओके आनी गिरायक जाता बरें पण गिरायक आमची गोंयकारांनी चड जाता काय भायले लोक चड जाता तुजें नांव कितें रोहिणी गोंयकारूच चड जाता ही फुलांनी आनी तुमी ही घरां केल्ली स्वता केल्ली आं आनी ह्या गांवान कितें म्हणटा ह्या गांवाचें नांव कितें ही फर्मागुडी आं आनी आतां म्हणजे आतां लॉकडावन बी जाल्लें फाटी बंद आसलें तेन्ना तेन्ना पासून विकताली तुमी तेन्ना बंद आसलें हें आतां स्टार्ट केलां आनी 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 गिरायक जाता बरें जाता न्ही आनी तुमी आतां पयशे सांगताय ते पयशे दिवन लोक वता काय उणी मागता पयशे उणी पयशे मागताय उणे पयशे मागताय न्ही सांगता पयशे मेळनाय ओके बरें देव बरें करूं ओके आनी तूं आतां हो धंदो करपाक लागलें किल तेम जालो 40 वर्सां 40 वर्सां जालीं हो धंदो करपाक लागल्या आनी तुमची गिरायक बिरायक बरें जाता म्हणजे गांवचो लोक चड कोत्ता गिरायक घालता आनी 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 आतां फाटली दिसांनी लॉकडावन आसलें बंद आसलें बंद आसा तेन्ना तुमगे कितें चलतालें सारकें बंद आसलेलें फाटल्या दिसांनी तुमचें बिजनस सारकें बंद आसलेलें घरां आसतालीं आनी आतां हो वेपार पडटा विकता सगळो हो तुमचो तुमी रोयलो न्ही पूण तुमच्याच गांवान जाल्लो तुमच्याच गांवान जाल्लो सो तुमी तो विकती घेवन विकता आनी इतले आतां लोक घेता आसतना तुमी एक 5 रुपया सांगले 5 रुपयांच्यान मागता काय उण्या मागता लोक आयचो फाल्यां दवरिना फ्रेश दिता सगळो आनी म्हणजे हे गांवान जाल्ली तुमचे तुमी पयशान घेताय आनी फ्रेश विकताय लोकांक आनी तरी आसतना लोक आमचे उणी पयशे मागता थोडे वताय थोडे उणी पयशे मागताय न्ही तुजें नांव कितें सुशांती देव बरें करूं सुशांती तुका तुमचें नांव कितें अमोल रेडकर ह्या गांवांत कितें म्हणटाय मारदोळा हें आतां तुवें हें बिजनस करपाक लागल्या कितलीं वर्सां जालीं 25-30 वर्सां जालीं हें तुमचें हें फक्त तुमचें हें बिजनस आनी हें तुमी रोवन हाडटाय तुमचें हय पूण तुमचें गांवचें फ्रेश सारकें बरें आतां तुमी गिरायक जात तेन्ना लोक तुमचे कडेन तुमी पयशे सांगले 20 रुपया म्हणले जाल्यार 20 रुपयानूच घेता काय उणी पयशे मागता कमी पयशान मागतात न्ही ओके बरें आतां तुमचें हेंच बिजनस म्हणटरी फाटली तेंपार लॉकडावन आसलें बंद आसलें सगळें तेन्ना तुमकां त्रास जाले काय जावना खूब त्रास जाले न्ही तेन्ना ह्या त्रासान तुमकां गव्हर्मेंटान कितें हेल्प केल्लो कांयच करूं ना कांयच करूं ना गव्हर्मेंटान कोणाची कोणाची वासपूस करूं ना खबर पासून करूं ना कांयच करूं ना न्ही सर तुमकां गिरायक चडशें गोंयकारांनी जाता काय भायल लोकांचे फक्त गोंयकारांनी जाता न्ही ओके ओके चड आनी चड देव बरें करूं तुजें नांव कितें अजय नायक आतां तुवें ही फूल विकपाक लागलें कितली तेम जालो पावसान फुलताय न्ही आनी गिरायक जाता बरें माड्डोळच्यो स्पेशल जायो आनी हय माड्डोळचो वास येता तसलो आनी खंयच्या जायां वास येना न्ही आं ओके बरें आनी गिरायक जाता म्हणटी सुमराचें आनी हे हे सिजनाचे आतां ह्या सिजनाक हे जाता ओके देव बरें कर बाब बारीक
तुमचे नाव किते? खांडेपारकर। तू खांडेपारकर? सारखी नाव, फुल नाव? मंगलदास खांडेपारकर। मंगलदास खांडेपारकर। आता ह्या गावा नाव किते? माडडोळ। नी माडडोळ फोंडा। माडडोळ फोंडा। आता या तुम्ही बिझनेस करपा लागले किती वर्षाली? पूर्वजांचा बिझनेस चालू हा? चालूच असा। तुम्ही सांभाळला? ओके। आणि कसं चालता बिझनेस? आणि फाडल्या दिसांनी लॉकडाऊन झाले पोय, त्यांना तुम्ही त्रास झाले? किती विकपा मेळलो ना? आणि आता तुम्ही इतली वर्षा तुम्ही स्वतःचे बिझनेस करताय म्हणतरी मागीर मध्ये बॉन पडले, त्यांना गव्हर्नमेंटान किती हेल्प केलो? कायच करू ना, कायच हेल्प जाऊ ना। न्ही सो गिरायक जाता बरे, गोंयकारांक चड जाता का भायल लोकांक चड जाता? गोंयकारांक चड हय। आणि सांगताय ते पैसे मेळटाय काय उण्या मागता आमचे लोक? हय मागता पूण व्हरता, शंभरे आता अंयशांनी सत्तरांनी मागताय पूण व्हरताय। ओके ओके, देव बरें करू। तुमचे नाव किती? विनायक। हे दुकान तुमचे? किती वर्षा बिझनेस चालू असा? 12 वर्षा। नी चलता बरे। आणि पहिले आशिले हा तिथली गिरायक ना बरं? आणि फाटी लॉकडाऊन झालं त्यांना सारखे बंद आशिले नी, आणि त्यांना मागीर तुमचा धंदो बंद हा म्हणून गव्हर्नमेंटान किती हेल्प केलो? तुमचे मिनिस्टर विचारले, तुम कोण लागता? गोविंद लागता। त्यांनी विचारलेले तुका बरे असं म्हणून सांगले, तुम्ही काही डिमांड करू ना? तुमच्याच मिनिस्टरको डिमांड करू ना? दिल्यार घेऊपाचे। आणि त्यांनी मुद्दम तुमची खबर करपा जाय आशिल्ली, केली खबर केली, पण तुम्ही काय घेऊ ना, किती सांगू ना? ओके विचारले। बात तुमकां आधी गिरायक बरे जाताले काय आज जाता? पहिली बरं जाताले, आता काय ना, ट्युरिस्ट ना कोण ना कोण ना गोयांनी। देव बरे करू। तुमचे नाव किते? अनिता। ओके। तुम्ही किती वर्ष झाले बिझनेस करपा लागले हिंगा? 40 वर्षा। नी आणि कसं चलता? आधी बरे आले काय आता बरे असा? पहिली बरे आशिले नी, आणि फाटी लॉकडाऊन झालं त्यांना तुम्ही बंद असले, हे सगळे उक्ती जाऊन परत तुम्ही स्टार्ट केले आणि चालू असा। गिरायक भायले चोड काय आमची गोंयकारांनी चोड? भायले कोण ना, आणि गिरायक गोंयकारांची गिरायकूच ना, लोकांकडे पैसे ना, तेला गिरायक काय ना। नी देव बरे करू। अनिता तुमचे नाव किती? दीक्षा। तू गावात खंयची? हा धुळापे। आणि आता तुम्ही भाजी बी हाडताय ती तुम्ही विकती घेऊन हाडताय काय रोयताय हंगा? विकती घेऊन हाडताय। आणि गिरायक जाता बरे? सांचे येता। आणि फाटली लॉकडाऊना पण सगळे बंद असलेले, गव्हर्नमेंटान बंद केले आखे गोय, त्यांना मागीर तुम्ही किती केले? घरात असलेली। आणि त्यांना मागीर गव्हर्नमेंटान तुम्ही किती हेल्प केलो? पंचायती अंडर। आणि गिरायक पोतून झाला चालू पहिली भाषेन काय ना जाता? नी आणि भायल लोक गिरायक चोड घालता काय गोंयचो? आणि आता तुवें भाजी समज एक 50 रुपया सांगली, लोक ती 50 रुपया घेता काय उणी पैसे मागता?
थोड़े उणी मागता थोड़े व्हरता न्ही। ओके देव बरें करूं दिक्षा। तरी जावन आसली म्हजी एक दाखुल्लीच बॅट ह्या आमच्या गोंयच्या कोश्टी भावा आनी भयणांक। असल्याच मनशांनी गोंयकारपण आनी गोंयचें दायज सांबाळला। आमचे गोंय घडटा जाल्यार असल्या मनशाक आदार करुया आनी तांकांय सांबाळुया। देव बरें करूं। जय गोवा।